जैन मित्रांनो मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला वीस हजार एकशे ला वीस हजार एकशे तीनला निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला तर आजच्या दिवशी पण पा बघितलं आपण मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम कंटिन्यू होता ठीक आहे सुरुवातीला मार्केट गॅप ओपन झालं थोडी सिलिंग झाली आणि मार्केट पूर्णपणे साईडवेज झालं आज होती विकली एक्सपायरी आज निफ्टीमध्ये वीकली एक्सपायरीचा दिवस होता पण आजच्या दिवशी म्हणावी तशी मोवमेंट आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाली नाही ठीक आहे सुरुवातीला मार्केटमध्ये थोडी सिलिंग झाली आणि पूर्ण दिवसभर मार्केट काय होतं साईडवेज होतं कोणतीही मोठी मोमेंट मार्केटमध्ये आलेली नव्हती आणि या ठिकाणी मार्केटचा जो क्लोज झाला कालच्या क्लोजच्या वरती आला आता कालची क्लोजिंग जर आपण बघितली या ठिकाणी वीस हजाराच्या वरतीच आलेली होती वीस हजार सत्तरला आणि आजचा क्लोज आला तो वीस हजार एकशे तीनला म्हणजे मार्केट काय करत आहे वरच्या लेवलला या ठिकाणी सस्टेन करत जर मार्केटमध्ये ऑल टाईम ह्यापासून सेलिंग यायची असती तर मार्केटने याच ठिकाणी लोअ लोजचं फॉर्मेशन तयार केलेलं असतं म्हणजे प्रिविस कॅन्डलचा लो जो असतो त्याला ब्रेक करत मार्केट या ठिकाणी खाली आलेलं असतं पण मार्केटने अजूनपर्यंत वीस हजाराची जी लेवल आहे सायकोलॉजिकल लेवल त्याच्यावरती होल्ड केलेलं आहे बुलिश मोमेंट मार्केटमध्ये अजून कंटिन्यू आहे आणि आजच्या दिवशी पण मार्केटने पुन्हा एक ऑल टाईम हाय बनवला वीस हजार एकशे सहासष्ट आता ही लेवल बनली निफ्टीसाठी ऑल टाईम हाय आणि आपण बघतोय की मार्केट आता काय होतंय गॅप ओपन होतंय आणि गॅपला फिल करत जात आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी बाईंग घेत असते म्हणजे गॅप सुटत नाही कॅन्डलमध्ये या ठिकाणी बघा तुम्ही खाली जर बघितला आपण तुम्हाला खालच्या साईडला पण दाखवतो इथे इथे काही प्राईजचा प्यू झालेला होता या ठिकाणी बघा या ठिकाणी कॅन्डलमध्ये गॅप सुटायचे गॅप फिल होत नव्हते या ठिकाणी बघा दोन कॅन्डलमध्ये तुम्हाला गॅप दिसणार या ठिकाणी अशा प्रकारचा गॅप हा गॅप फिल होणं खूप गरजेचं असतं आता मार्केट काय करतंय एक गॅप सोडत नाहीये गॅप अप जरी ओपन झालं तर ते गॅप फिल होत आहे आणि मार्केट पुन्हा रिकवर होत असतं डेलो पासून अशीच ऍक्टिव्हिटी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते आणि मी तुम्हाला कालच्या दिवशी पण म्हटलं होतं बुलिश मुवमेंटम जर मार्केटमध्ये कंटिन्यू राहिला तर आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये वीस हजार दोनशे ते वीस हजार पाचशेच्या ले लेवल पण निफ्टीमध्ये बघायला मिळतील आपण या ठिकाणी फॉलो करायचं असतं ट्रेनला जो मार्केटचा ट्रेन चालू असतो त्यालाच आपण फॉलो करायचं असतं मध्ये तुम्हाला वाटतंय मार्केट गॅप ओपन झालं साईडवेज झालं ट्रेडिंग टाळायची असते कोणताही ऑप्शन आपण बाय करायचं नसतो अशाच ठिकाणी काय होत असतं ऑप्शन सेलर जे असतात स्ट्रँगल स्ट्रॅडल सेल करत असतात त्यांना डिकेचा फायदा मिळतो जी टाइम व्हॅल्यू असते ऑप्शनच्या प्रीमियमची त्या टाइम व्हॅल्यूचा त्यांना फायदा होत असतो त्यांचं प्रॉफिट होत असतं पण ऑप्शन बायरने अशा मार्केटमध्ये जर पोझिशन बनवली साईडवेज मार्केटमध्ये त्यांना लॉस होत असतो त्यामुळे ऑप्शन बायरने खास करून अशा मार्केटमध्ये ट्रेड टाळायचा आहे जर तुम्हाला मध्ये वाटलं की मार्केट हायर आहे हायर लोचं फॉर्मेशन तयार करत वरती जात आहे तर मग तुम्ही एका मोमेंटमला कॅच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन बाईंग केली पाहिजे बरोबर तर हे स्ट्रक्चर काय तुम्हाला लक्षात येत आहे हे बुलिश स्ट्रक्चर आहे पूर्णपणे ठीक आहे या ठिकाणी करेक्शन झालं आणि ट्रेंडला कंटिन्यू करत आहे मार्केट आता हा हा मोमेंटम केव्हा ब्रेक होत असतो जेव्हा मार्केट आपले प्रिवियस लो असतात ते ब्रेक करायला लागेल म्हणजे कॅन्डलचा पण लो असणार हा ब्रेक कर खाली जाणार तेव्हाच जा मार्केटचा मोमेंटम ब्रेक होत असतो तर या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे की जर मार्केट ट्रेंडिंग आहे तर त्याचा मोमेंटम केव्हा ब्रेक होऊ शकतो मी तेव्हाच शॉर्ट साईडला गेलं पाहिजे पुढ बाय केला पाहिजे असं कोणत्याही ठिकाणी फूड बाय करून प्रॉफिट होत नसतं ठीक आहे मार्केटचं जे स्ट्रक्चर असतं मार्केटचं जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरला तुम्ही समजलं पाहिजे तरच तुमचं प्रॉफिट बनणार चला तर मग आपण जाऊ आता पुन्हा पाच मिनिटांमध्ये दिवसभरामध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली कोणत्या ठिकाणी ट्रेड बनत होता कोणत्या ठिकाणी बनत नव्हता आणि येणाऱ्या ट्रेडिंग सेशनसाठी आपण कोणता प्लॅन त्या ठिकाणी करू शकतो कोणत्या ठिकाणी बाय करू शकतो कोणत्या ठिकाणी सेल करू शकतो ते बघू आपण पाच मिनिटांमध्ये तर मी निफ्टीचा पाच मिनिटांचा टाईम फ्रेम ओपन करतो तर आजच्या दिवशी मार्केट गॅप ओपन झालेलं होतं आणि आपण काय म्हटलं होतं की मार्केट जर सस्टेन होत असेल तरच बुलिश मुवमेंटम या ठिकाणी कंटिन्यू राहतो म्हणजे एका रेजिस्टन्स लेव्हलला जेव्हा मार्केट सस्टेन करत असतं वरती थांबत असतं तेव्हाच आपण एका ट्रेनला कॅच करण्याचा प्रयत्न करत असतो आता सुरुवातीची कॅन्डल बघा या ठिकाणी जेव्हा मार्केट इथे ओपन झालं ताबडतोब मार्केटने इथे सपोर्ट घेतला कोणत्या लेवलला वीस हजार एकशे दहाच्या लेवलला कारण की ही जी लेवल होती पहिली आपल्यासाठी काय होती रेजिस्टन्स पण तीच नंतर आपल्यासाठी काय बनवत असते सपोर्ट जेव्हा मार्केट गॅप ओपन होत असतं ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करते मग बघा या ठिकाणी पहिल्याच कॅन्डलने सपोर्ट घेतला आणि मार्केट पुन्हा या ठिकाणी रिव्हर्स झालं आणि पहिल्या पंचवीस मिनिटांमध्ये बघा प्राईसचं स्ट्रक्चर या ठिकाणी मोमेंटम ब्रेक झालेलं नव्हता पहिली पाच मिनटांची कॅन्डल बघा वरती गेलेलं होतं कंटिन्युअस वरती गेलेलं होतं म्हणजे जवळजवळ वीस हजार एकशे सहासष्टपर्यंत कंटिन्युअस वरती गेलेलं होतं पण या ठिकाणी पण खूप काही गोष्टी आपण बघायच्या असतात कॅन्डलची साईज असते मार्केट जरी वरती जात आहे तर तिथे कॅन्डलला शॅडो बनत आहे म्हणजेच काय होतंय बाहेर वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी सेलर येतात प्राईस थोडी खाली येण्याचा प्रयत्न करत असते ठीक आहे एक प्रकारे बाहेर आणि सेलरमध्ये काय फाईट चालू असते आपण असं म्हणू शकतो बाहेर आणि सेलरमध्ये फाईट चालू असते आपण असं म्हणू शकतो ठीक आहे मार्केट या लेवलला गेल्यानंतर बघा वीस मिनिट या ठिकाणी पुन्हा थांबलं मार्केट वीस मिनिट या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी पुन्हा ब्रेकडाऊन दिलं मार्केटने मार्केट पुन्हा या ठिकाणी खाली आलेलं होतं म्हणजे बघा आपल्या जर आता कॉल साइडला जायचंय किंवा पुट साईडला जायचंय तर आपण या ठिकाणी जाऊ शकत नाही लॉजिक जर बघितलं ट्रेडमध्ये काही ना काही लॉजिक असतं ते लॉजिक जर बघितलं तर आपण ट्रेड बनवत असतो असं नाही की अंदाजे कोणत्याही ठिकाणी ट्रेड घ्यायचा त्याला अर्थ नसतो त्यामागे काही ना काही लॉजिक असतो प्रायजेक्शन कशी बनते ते आपल्याला समजतं ठीक आहे आता इथे लॉजिक लावण्याचा प्रयत्न केला तर काही लॉजिक नाही कारण की मार्केट अगोदरच गॅप ओपन झालेलं आहे ठीक आहे mm. काही वेळेला काय होत असतं मार्केट गॅप ओपन होत असतं जे रायटर असतात ते पोझिशन आपल्याला स्क्वेअर ऑफ करत असतात एक्झिट करत असतात त्यामुळे एक शार्प मूव जो असतो ना मार्केटमध्ये ताबडतोब येत असतो कारण की समजा वीस हजाराचा कॉल रायटर असेल वीस हजाराचा कॉल रायटर असेल बरोबर त्याने या ठिकाणी कॉल सेल केलेले असणार कॉल काय केला त्याने सेल केला समजा या समजा त्याने साठ रुपयांचं प्रीमियम या ठिकाणी सेल केलेलं असेल आणि दुसऱ्या दिवशी मार्केट गॅप ओपन होत आहे म्हणजे साठ रुपयांचं सा प्रीमियम समजा त्याचा शंभर रुपयांवरती गेलेलं असेल तर त्याला काय होत असतो लॉस होत असतो लॉस झाला म्हणजे काय कोणी असो त्या ठिकाणी पोझिशनला आपण एक्झिट करत असतो मग इथे कॉल रायटर काय करतात आपल्या पोझिशनला काय करतात एक्झिट करतात एक्झिट केलं म्हणजे काय त्यांनी अगोदर सेल केलेलं असतं ते नंतर बाय करायला सुरुवात करतात बाय करायला सुरुवात केली म्हणजे काय होत असतं मार्केट वरती जात असतं हे त्यामागचं लॉजिक असतं त्यामुळे मार्केट काय केलं अचानक वरती गेलं आणि मार्केटमध्ये पुन्हा या ठिकाणी काय सेलिंग व्हायला हो सुरुवात झाली कॉल रायटिंग झाली पुन्हा मार्केट खाली आलं या ठिकाणी ठीक आहे शार मार्केट या ठिकाणी खाली आलं आता कोणी जर या ठिकाणी घेतलेलं असेल पुट तर प्रॉफिट होणारच ठीक आहे मार्केटमध्ये फास्ट मुवमेंटम आला आणि मार्केट सडन खाली या ठिकाणी आलेलं होतं त्यांना मध्ये प्रॉफिट तर होणार पण लॉजिक असतं काही ना काही ते लॉजिक बघून तुम्ही तुमचा ट्रेड घेतला पाहिजे तुमचा लॉसचा पॉईंट जसं तुम्हाला वाटतंय मार्केट थांबलं वीस मिनिट आता इथून ब्रेक डाऊन देते मग माझा लॉस पॉईंट हा रेजिस्टन्स असला पाहिजे मी इथे लॉस लावला पाहिजे एंट्री या ठिकाणी माझी असली पाहिजे ऍग्रेसिव्ह हे ॲग्रेसिव्ह झालं तुमचं ठीक आहे मग तुम्ही या मोमेंट या ठिकाणी कॅच केलेलं असतं आता त्यानंतर बघा मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं हे दिसतंय तुम्हाला एका रेंजमध्ये होतं मार्केट या ठिकाणी खाली आलं इथून वरती गेलं पुन्हा ही जी लेवल आपल्यासाठी सपोर्ट होती नंतर काय बनली रेजिस्टन्स या ठिकाणी एकदा रेजिस्टन्स घेतला पुन्हा मार्केट खाली आलं पुन्हा रिव्हर्स होण्याचा प्रयत्न केला दुसऱ्यांदा रेजिस्टन्स घेतला पुन्हा मार्केट खाली आलं इथून रिव्हर्सल दिला इथे पण काय झालं रेजिस्टन्स घेतला पुन्हा मार्केट इथून रिव्हर्स झालं पुन्हा या ठिकाणी काय रेजिस्टन्स घेतला आणि इथे मार्केट साईडवेज झालेलं होतं थांबलं या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्ही जर हा रेजिस्टन्स ड्रॉ केलेला असता तर तुम्हाला काय समजतं की मार्केटचं रिजेक्शन या ठिकाणी होतंय मग मी ताबडतोब इथे कॉल साईडला जायलाच नको ठीक आहे तिथे मी प्राईजचा बिहेव बघणार त्यानंतरच कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करणार कारण की हा असतो आपल्यासाठी एक हर्डल हर्डल आपण नक्की बघायचे असतात आणि खालच्या साईडला आपण सपोर्ट म्हणून बघायचे असं नाही की आपण रेजिस्टन्स बघायचे फक्त आपण पी साईडला पण ट्रेड बनवत असतो समजा इथे प्राईस थांबायची कालच्या दिवशी पण इथे थांबलेली होती इथे दिसतंय तुम्हाला तुम्ही असा सपोर्ट ड्रॉ केला इथं मार्केट थांबायचं इथे सपोर्ट घ्यायचे इथे दिसतंय तुम्हाला या ठिकाणी आज पण याच लेवलला जवळजवळ सपोर्ट घेतला इथे पण सपोर्ट घेतला आणि मी सांगत पण असतो की जेव्हा एखादा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक होत असतो त्या जागेवरती आपण ताबडतोब पुट किंवा कॉल साईडला जायचं नाही त्याचं कारण काय असतं कारण की मार्केट काय करतं ब्रेकआउट देतं पुन्हा तिथे कॅन्डलचं रिजेक्शन येतं रिव्हर्स होतं तसं इथे पण झालं त्यानंतर इथे पण झालं जर कोणी म्हणत असेल की मार्केट आता खाली जाणार आहे सपोर्टला ब्रेक करत आहे मग मी काय करतो इथे पी साईडला जातो तर ते या ठिकाणी मग काय होतात ट्रॅप इथून पण बघा मार्केटमध्ये रिव्हर्सल झालं मार्केटवरती गेलं मग अशा ठिकाणी जो रिटेलर असतो खास करून तो, तो ट्रॅप होत असतो तसं व्हायचं हो नसतं तर हे मार्केट जे होतं इथे पूर्णपणे काय होतं साईडवेज होतं इथे आपला कोणताही ट्रेड बनत नव्हता ठीक आहे मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं ज्यांनी आजच्या दिवशी ऑप्शन सिलिंग केलेली असणार त्यांना डिकेचा फायदा या ठिकाणी मिळालेला असणार कारण की नंतर मार्केट जे झालं रेंज बाउंड याला आपण म्हणत असतो रेंज बाउंड मार्केट याला आपण रेंट बॉन मार्केट असं म्हणत असतो ठीक आहे इथे कोणताही ट्रेड बनत नसतो मग आपण उद्यासाठी आता कसा प्लॅन केला पाहिजे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आपण कॉल बाय करणार कोणत्या ठिकाणी आपण पुढ बाय करणार तर आपल्यासाठी आता हडल आहे वीस हजार एकशे दहाचीच लेवल हीच असणार ही जी लेवल दिसते तुम्हाला जिथे मार्केटने आजच्या दिवशी काय घेतला रेजिस्टन्स आणि इथंच थांबलं शेवटी मार्केट इथेच थांबलेलं होतं मग फ्लॅटमध्ये आपला कसा ट्रेड बनवू शकतो समजा मार्केट जर वीस हजार शंभरलाच ओपन झालं फ्लॅट याच लेवलच्या दरम्यान वरती ओपन व्हायला नको मध्ये काही वेगळं असू शकतं ठीक आहे फ्लॅट ओपन झालं किंवा असं पण म्हणू शकतो आपण वीस हजार नव्वदच्या आसपास ओपन झालं दहा वीस पॉईंट इकडे तिकडे ओपन झालं तर ही लेवल आपल्यासाठी बनणार आहे आता हर्डल वीस हजार एकशे दहाची लेवल जेव्हा मार्केट या लेवलला ब्रेक करेल इथे सस्टेन होईल काही प्रेजेक्शन बनेल तर आपण इथे कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करणार म्हणजे वीस हजार एकशे दहाच्या वरती आपण जाणार कॉल साईडला आपलं टार्गेट कुठपर्यंत असलं पाहिजे जो ऑल टाईम हाय होता निफ्टीचा वीस हजार एकशे सहासष्ट म्हणजे ह्या लेवल पासून आपले टार्गेट इथपर्यंत असणार या पर्यंत असणार निपटी तिथपर्यंत जाऊ पण शकते ही इंडेक्स मध्ये आपलं टार्गेट असलं पाहिजे ऑप्शन मध्ये काही वेगळं असणार इथे तुमचा स्टॉप लॉस पण खूप छोटा बनणार ठीक आहे ही रेंज दिसते तुम्हाला इथे या जागेवरती रेंज दिसते मार्केटने इथे शेवटच्या काही क्षणामध्ये वेळ घालवला येते हा जो वेळ घालवला येते ठीक आहे इथून जर ब्रेकआउट दिला ही रेंज जी असणार तुमचा काय असणार स्टॉप लॉस इथे मोठा स्टॉप लॉस लावायचं नाहीये ठीक आहे आणि ते एका कॅन्डलमध्ये आपल्याला एंट्री पण घ्यायची नाही असं नाही की पहिलीच कॅन्डल इथे मोठी बनली आणि मी ताबडतोब एंट्री घेतो घेऊ शकता घ्यायला तुम्ही घेऊ शकतात पहिल्या कॅन्डलमध्ये पण काही जण करत असतात असं की मार्केट ओपन झालं की त्यांचे कॉलपूट चालू होत असतात मग तुमचा स्टॉप लॉसचा पॉईंट हा असणार या ठिकाणचा म्हणजे तुमचा मध्ये सात ते आठ पॉईंटचा फक्त लॉस या ठिकाणी बनणार मग मार्केट खाली आलं लॉस हिट केला बाहेर पडा वरती गेलं तर मोमेंटमला कॅच करा मग अशी स्ट्रॅटेजी तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात पण मार्केट जर अजून दहा पंधरा मिनिटे इथे वेळ घालवत असेल तर ती अजून चांगली संधी आपल्यासाठी इथे वेळ घालवत असेल पाच दहा पंधरा मिनिटे नंतर ब्रेकआउट देत असेल तर मग हा चांगला सिनरी या ठिकाणी होऊ शकतो या लेवलचा आपला असणार स्टॉप लॉस मग तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन ऑप्शन मध्ये करायचं ऑप्शन मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करायचं की इंडेक्स मध्ये माझा जर वीस पॉईंटचा लॉस बनत असेल तर ऑप्शन मध्ये जर मी ऍट द मनीचा कॉल बाय केला तर माझा स्टॉप लॉस किती बनणार दहा पॉईंटचा एक कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करायचं असतं बरोबर आहे मग तुमचं टार्गेट असलं पाहिजे वीस हजार एकशे सहासष्ट पर्यंत किंवा जो तुमचा स्टॉप लॉस असतो आठ स्टॉप लॉस तर आठ पॉईंटचं प्रॉफिट पण हे तुमचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे तुम्हाला वाटतंय मार्केट इथून कंटिन्युअस वरती जाऊ शकतं या लेवलपर्यंत त्याला राईड करत चला मग ठीक आहे किंवा जास्त पहिने प्रॉफिट मिळत असेल वीस तीसने तर त्याला मग तुम्ही ट्रेल केलं पाहिजे जो स्टॉप लॉस असतो त्याला तुम्ही या ठिकाणी ट्रेल केला पाहिजे बरोबर ही स्ट्रॅटेजी तुमच्या या ठिकाणी असली पाहिजे त्यानंतर तर मार्केट गॅपअप ओपन झालं गॅपअपमध्ये काय होणार समजा मार्केट चाळीस पन्नास महिने उद्या गॅप ओपन झालं वीस हजार एकशे पन्नासच्या आसपास इथे ही लेवल असणार आता ही लेवल झाली आपल्यासाठी ले एक ऑल टाईम आहे इथे असं पण येऊ शकतं मार्केटवरती जाण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी पुन्हा येऊ पुन शकतात सेलर सेलर आले म्हणजे काय प्राईसचं रिश येणार प्राईस या ठिकाणी पुन्हा खाली येणार आणि हीच लेवल पुन्हा बनणार आपल्यासाठी सपोर्ट वीस हजार एकशे दहाची लेवल पुन्हा बनणार आपल्यासाठी सपोर्ट पुन्हा बनली पुन्हा या ठिकाणी रेंज असेल मा। मार्केट इथे या चाळीस पन्नास पॉईंटच्या रेंजमध्ये पुन्हा रेंज होऊ शकतं मग इथे कोण करत असतं काम स्कॅल्पर ते स्कॅल्पर असतात छोटे छोटे पॉईंट घेऊन बाहेर पडतात ते या ठिकाणी काम करत असतात ज्याला मोठा मो कॅच करायचा असतो त्यांच्यासाठी सोपं नसतं एवढं ठीक आहे मार्केटमध्ये इथे काय होत असतात स्टॉपलास हिट होतात हे जे मार्केट असतात असं इथे काय होत असतात स्टॉपलास हंटिंग होत असते जास्त तुम्ही कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करणार मार्केट खाली येतं स्टॉप लॉस हिट करतो तुम्हाला वाटतंय मार्केट आता खाली येणार तुम्ही पुट साईडला जातात मार्केटमध्ये रिव्हर्सल येतो मार्केट, मार्केट पुन्हा वरती जातं निघून हे ट्रेंडिंग नसतंय मार्केट याला आपण म्हणत असतो बाउंड मार्केट ठीक आहे तर या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या मग इथे ताबडतोब पण जायचं नाही कॉल साईडला पण जायचं नाही आणि पुट साईडला पण जायचं नसतं ठीक आहे काही रिव्हर्सल वाटत असेल इथून मार्केट जर वरती जात आहे इथं थांबून जर खाली येत असेल रिव्हर्सल पॅटर्न तर तुम्ही ह्या सपोर्टपर्यंत मग अपोजिट साईडला जाऊ शकतात पी साईडला कोणत्या साईडला पुट साईडला रिस्क रिवार्ड व्यवस्थित ठेवून लॉस लावून तुम्ही रिव्हर्सलसाठी पण या ठिकाणी ट्राय करू शकता फुट साईडला या सपोर्टपर्यंत समजतंय तुम्हाला किंवा मग इथून जर मार्केट ब्रेकआउट देत असेल थांबून इथं मार्केट ओपन झालं हे ब्रेकआउट देत आहे या रेजिस्टन्सचा इथे पण एंट्री नको आहे आपल्याला एक पाहिजे पुलबॅक पुल नुसार जाणार आपण कॉल साईडला लॉस पण आपला छोटा बनेल आणि जर मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू राहिला तर आपलं प्रॉफिट पण या ठिकाणी जास्त बनवू शकतं निफ्टी वीस हजार दोनशेपर्यंत पण उद्याच्या दिवशी जाऊ शकते ह्या लेवल पण निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतील थी। ठीक आहे नाहीतर ह्याच रेंजमध्ये मार्केट काय होणार मग रेंज बाउंड ठीक आहे गोष्ट लक्षात ठेवायची सर्वांनी त्यानंतर आपला पी साईडला केव्हा ट्रेड बनेल तर ही लेवल अजून पण आपल्यासाठी सपोर्ट आहे वीस हजार चाळीसच्या आसपास याच्या खालीच जाणार आपण पी साईडला तोपर्यंत जाणार नाही मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन या सपोर्टला ब्रेक करत असेल आता ही तर लेवल आपल्यासाठी असणारच सपोर्ट ह्याच सपोर्ट पण एम सपोर्ट का का ही लेवल सपोर्ट असणार कालच्या दिवशी मार्केटने ह्या टेवलला थांबून नंतर ब्रेकआउट दिलेला होता दिसत आहे तुम्हाला ठिकाणी दिसताय हा एक रेजिस्टन्स होता पहिला या रेजिस्टन्सला मार्केट थांबलं आणि इथून ब्रेकआउट दिला होता त्यामुळे ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार वीस हजार चाळीस ची लेवल मार्केट इथं फ्लॅट ओपन होत आहे मार्केट इथे येऊन पुन्हा सपोर्ट घेऊन वरती पण बंद होऊ असे ऍक्टिव्हिटी होऊ शकते त्यामुळे ताबडतोब आपल्याला इथं पुट साईडला जायचंच नाही मार्केट येऊ द्या इथे वेळ घालून ब्रेकडाऊन देत असेल तर आपण जाणार मग पी साइडला आपलं टार्गेट असणार वीस हजारपर्यंत पी मध्ये आपलं पहिले टार्गेट वीस हजार आणि दुसरं टार्गेट जे असणार एकोणावीस हजार नऊशे साठपर्यंत पर्यंत हे असणार आपलं दुसरं टार्गेट ही लेवल आपल्यासाठी महत्वाची असणार खूप वीस हजार चाळीस इथे रिव्हर्सल पण येऊ शकतं जसं आजच्या दिवशी ते असे रिव्हर्सल आलेले होते हे दिसतंय तुम्हाला येऊन मार्केट सपोर्ट घेऊन वरती जायचं इथे पण जायचं वरती तसंच इथे पण होऊ शकतं रिव्हर्सल इथे पण मार्केटमध्ये मिळू शकतो इथे आपण प्रायजेक्शन बघितले पाहिजे आता जे दुपारी गुगल मीटवरती आलेले होते त्यांना मी सांगितलेलं होतं की ते पी साईडला ट्रेड बनत नसतो या ठिकाणी पी साईडला ट्रेड बनत नसतो कारण की कंटिन्युअसली बघा हे कॅन्डल कशा निगेटिव्ह बनत येत आहे खालच्या साईडला आणि जर तुम्ही कॅन्डल कॅन्डलमध्ये पुट साईडला जात असाल की हा सपोर्ट एक हा सपोर्ट ब्रेक होतोय मग मी ते पी साईडलाच गेला पाहिजे पण इथे काय होतं असतो रिव्हर्सल होत असतो इथेच ट्रॅप होतो प्रत्येकजण झाला रिव्हर्सल ज्यांनी फूड बाय केला त्यांचा स्टॉपला सीट झाला इथे इथं आपल्याला पाहिजे असतो एखादा पुलबॅक पुलबॅक नंतर आपण ट्राय करू शकतो ठीक आहे की मार्केटचा ट्रेंड आता इथे कंटिन्यू होणार आहे मग आपण पुलबॅकनुसार इथे पी साईडला गेलं पाहिजे तर या गोष्टी ज्या असतात आपण ट्रेडिंगमध्ये बघायच्या असतात तर पी साईडला आपण जाणार वीस हजार चाळीसच्या खाली तोपर्यंत जाणारच नाही कारण की आजचा लो पण बघितला हीच लेवल असणार आपल्यासाठी आजचा डे लो जर बघितला हाच आहे जेव्हा डे लो जेव्हा डे लो ब्रेक व्हायला लागेल तिथे काही प्राइजेशन आपल्याला बघायला मिळणार बॅक कॅन्डल तेव्हाच आपण पी साईडला जाण्याचा सा प्रयत्न करणार तोपर्यंत जाणार नाही लेवल कोणती वीस हजार चाळीसची ची लेवल ठीक आहे आणि पहिलं टार्गेट आपलं वीस हजारपर्यंत असणार एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे आता ती आपल्यासाठी बेस बनली येते चांगला स्ट्रॉंग बेस आपण म्हणू शकतो तिथे मार्केटमध्ये तेजी करणारे असतात म्हणजेच कोण असतात रायटर फुट रायडर त्यांना म्हणतो असतो आपण तेजी करणार ते जोपर्यंत निघत नाही एक्झिट होत नाही तोपर्यंत मार्केट मग वरच्या लेवलला सस्टेन करणार ते जेव्हा एक्झिट व्हायला सुरुवात करतील ते जेव्हा एक्झिट होतील तेव्हाच मार्केट खाली येत असतं ठीक आहे मग मार्केटमध्ये काय येत असते शार्प मुवमेंट शार्प मुवमेंट मार्केटमध्ये डाऊन साइडला येत असते डाऊन साइडला ठीक आहे मार्केटचं स्ट्रक्चर असंच असतं प्राईसचा बिहेव असाच होत असतो ठीक आहे हे जे मार्केट इथं क्लोज झालेले ना खूप चांगल्या लेवलला क्लोज झालेलं आहे जे साईडवेज होऊन इथे बंद झालेलं आहे तर इथे प्रोबेबिलिटी काय असते मोमेंटमची पण ते पण केव्हा जेव्हा मार्केट फ्लॅट ओपन होत असेल तेव्हा हेरेंजच्या दरम्यान ओपन होत असेल आणि ब्रेकआउट देत असेल तर मग आपल्याला शार्प अप बघायला मिळत असतो जर मार्केट गॅपअप डाऊन झालं तर तो मोमेंट असतो मार्केटचा निघून जात असतो तुम्ही बघताय प्रत्येक वेळेला ठीक आहे की मार्केट जर जास्त गॅप ओपन झालं गॅपअप समजा इथे मार्केट जास्त गॅप ओपन झालं तर मार्केट काय करतं हळूहळू या गॅपला फील करतं आणि पूर्ण दिवसभर काय होत असतं साईडवेज असा प्राईजचा व्यू होत असतो मग मग तिथे आपण ट्रॅप व्हायचं नाही आहे जर तुम्हाला वाटतंय टॉपला काही निगेटिव्ह प्रायजेक्शन बनली तिथे पी साईडला जा ट्रेड तुमचा बनत असेल तर ट्रेडिंग करा नाहीतर करू नका ना ट्रेड टाळा त्या दिवसासाठी पण साईडवाईज मार्केटमध्ये असं ट्रॅप होऊन तिथे लॉस करून घेऊ नका तिथे ट्रेड आपण टाळा पाहिजे आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा स्टॉप लॉस लावायचा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला वाटतंय नाही माझ्याकडून कंट्रोल होत नाही मला आजच्या दिवशी ऑप्शन बाईंग करायचीच मला कंट्रोल होत नाही कंट्रोल होत नाही करा ऑप्शन बाईंग लॉस करून घ्या पण एक लॉस आपला ठरवून घ्या की मला टॉपला जरी ते पुट साईडला जायचं माझा लॉसचा पॉईंट कोणता असला पाहिजे मला सपोर्टला या ठिकाणी एंट्री घ्यायची माझा लॉसचा पॉईंट कोणता असला पाहिजे किती स्टॉप लॉस लावला पाहिजे तुम्हाला माहित असला पाहिजे लॉस आपला फिक्स करा नंतर ट्रेड करा त्यासाठी लॉसचा वापर आपण नेहमी केला पाहिजे मनामध्ये लॉस पकडू नका कोणत्याही ठिकाणी ट्रेड घेऊन इथे कॉल साईडला गेले आणि मार्केट खाली आलं तुम्ही मार्केटच्या रिव्हर्सलची वाट बघतात पण ते मार्केट वरती जात नाही ते खालीच येतं जो तुमचा पाचशे रुपयांचा लॉस आहे एक हजार दोन हजार तीन हजार होत राहतो आणि त्याला तुम्ही काय करतात होल्ड करतात ही चूक करायची नसते ठीक आहे स्टॉप लॉसचा नक्की वापर करायचा असतो तर निफ्टीमध्ये तुम्हाला सर्वांना लेवल समजलेले असतील कोणत्या लेवलला आपण कॉल बाय करणार आणि कोणत्या लेवलला आपण पुढ बाय करणार आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कॉमेंट पण करत चाला तुमच्या कॉमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चाला जेणेकरून आपले मराठी बांधव असतील त्यांना पण या व्हिडिओचा नक्की फायदा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद